मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र सुलभ पद्धतीनं मिळावं अशी मागणी कामगार नेते नरसई आडम मास्तर यांनी केली. याबाबत माजी आमदार आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं जात पडताळणी समिती अध्यक्षांना मागण्यांचं निवेदन दिलं. मागास विद्यार्थ्यांना जात पडताळणी समितीकडून वेळेत प्रमाणपत्र मिळत नाही, त्यामुळं अनेकांना शैक्षणिक प्रवेश घेताना अडचणी येतात. त्यामुळं जात पडताळणी समितीनं सुलभ पद्धतीनं दाखले द्यावेत अशी मागणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक इंदापुरे यांनी केली. याप्रसंगी शेखर कटकम, विजय नीली, प्रवीण जिल्हा, श्याम आडम, साईनाथ मुनगा पाटील, अंबादास कुडक्याल, मल्लेशम कारंपुरी, राकेश पुंजाल, साईराम बिर्रू यांची उपस्थिती होती. ज्यांना तातडीनं गरज आहे त्यांना ताबडतोब देण्याची व्यवस्था करू आणि त्यांनी सांगितलं ऑक्टोबरपासून दररोज या ठिकाणी दाखलं देण्याची व्यवस्था होईल. तमाम लोकाला माझी विनंती राहणार आहे, दलालाच्या नादी लागू नका, एजंटाच्या नादी लागू नका. तुम्हाला काही अडचण असेल पद्मशाळी समाजाचे नेते अशोक इंदापुरे आहे त्यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्याने जर प्रश्न नाही सुटला शेवटी आपण रस्त्यावर येऊ, रस्त्यावरची लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. एसबीसीच्या विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यात अडचणी येत होत्या. मूळ पुराव्याची, मूळ रेकॉर्डची मागणी केली जात होती, बऱ्याच वेळेला कागदपत्र उपलब्ध होत नाहीत म्हणून विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्या. म्हणून काल मास्तरांना विनंती केली होती की आपलं एक शिष्टमंडळ आपण त्यांना जाऊन भेटावं. आज मास्तरांच्या नेतृत्वाखाली युवक संघटनेचे सगळे पदाधिकारी, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, सेक्रेटरी विजय नीली आणि माजी अध्यक्ष राकेश पुंजाल, साईराम बिर्रू या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आपले पद्मजली समाजाचं शिष्टमंडळ जात पडताळणी अधिकाऱ्यांना भेटलं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, उपायुक्त आणि सचिव हे तिघही या ठिकाणी भेटले, त्यांच्यापुढे आपल्या समस्या मांडल्या आणि पद्मजली समाजातील विद्यार्थ्यांना त्रास न होता दाखले वेळेवर मिळण्याची विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली. मास्तरांनी अत्यंत चांगली बाजू मांडली, याबद्दल मी सगळ्या अधिकाऱ्यांचे आणि मास्तरांचा मी आभार.